घराची चर्चा सुरू झाली काय नेमकं पाहिजे? नाही, मला वाटत नाही ते असं राजीनामा वगैरे देतील, त्या फक्त मीडियामध्ये चाललेल्या चर्चा आहेत. शेवटी तटकरे साहेब असतील किंवा अजितदादा असतील, हे आमच्या पक्षाचे श्रेष्ठ म्हणजे वरिष्ठ नेते आहेत. अजितदादांना प्रत्येकाचा कान पकडण्याचा अधिकार आहे आणि उमेश पाटील आमचे मुख्य प्रवक्ते आहेत, त्यामुळे मला वाटत नाही की ते काही असा कुठला निर्णय घेतील. ते पक्षासोबत होते, पक्षासोबतच आहेत आणि पक्षासोबतच राहतील. गुलाबी गँगचे 10-12 आमदार बोलतील असं अशी टीका अजितदादांनी केली. असं आहे, ज्याचं तुम्ही नाव घेता त्याच्या बुद्धीत शेण भरलेलं असून डोक्यात त्याच्या किळे पडलेले असल्यामुळे तो वारंवार असा वेड्यासारखा बालिश वक्तव्य करत सुटतो. जातीयवाद आणि मस्तवालपणा ज्याच्या नसानसात भरलेला आहे, त्याने अजितदादांच्या बाबतीत अजिबातही बोलू नये. आणि आमच्या 10-12 सीट येतात की तुझं त्या तुझ्या मतदारसंघात लोक तुला तुझी लायकी दाखवतात हे त्यांनी येणाऱ्या निवडणुकीत बघावं. आता असं आहे की लाडकी बहीण योजना प्रसिद्ध झाल्यामुळं याच्या मेंदूतले किळे वळवळायला लागलेले आहेत. मात्र एखादा शेण बुद्धीचा माणूस कसा असतो ते या बालिश व्यक्तीकडूनच लोकांच्या लक्षात येतं. त्याच्यामुळे अशा मूर्खांबद्दल बोलणं मला तरी योग्य वाटत नाही.